बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आक्रमक झालेले आहेत आणि या प्रकरणी ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना नोटीस पाठवणार आहेत। 150 कोटींच्या टेंडर प्रक्रियेमध्ये माझा काहीही संबंध नाही, मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे असं सत्तार यांनी म्हटलेलं आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असल्यानं त्यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, अंबादास दानवे आणि खैरेंना मंत्री अब्दुल सत्तार हे नोटीस पाठवणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? अब्दुल सत्तारांनी ही भूमिका घेतली कारण सामना वर्तमानपत्र आणि अंबादास दानवे यांनी सतत भ्रष्टाचाराचा आरोप केल्याचं म्हणणं अब्दुल सत्तारांचं आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त या दोघांवर 2000 कोटी वर्षाला वसूल केल्याचा आरोप सुद्धा संभाजीनगरच्या मीडियामध्ये केला होता। त्यामुळं अब्दुल सत्तारांचं म्हणणं आहे की सतत मला टार्गेट केलं जात आहे, 150 कोटीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही संबंध नसतो, प्रशासकीय काम आहे। त्यामुळं हे आरोप सगळे बिनबुडाचे आहेत आणि याबद्दल आता मी कायदेशीर पावलं उचलणार आहे असं म्हणत त्यांनी जे आहे या तिघांना सामना वर्तमानपत्र अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना उद्या ते लीगल नोटीस पाठवणार आहेत कारण आज संध्याकाळी ते संभाजीनगरमध्ये पोहोचून त्यांच्या वकिलांच्या टीम सोबत ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर नोटीस तयार करून या तिघांना ते कायदेशीर नोटीस पाठवली जाणार आहे। निश्चितपणे त्यांनी आता जरी बोललं असलं तरी हे खरंच ते उद्या नोटीस पाठवतात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण अब्दुल सत्तार हे ज्यावेळेस अशा पद्धतीची भूमिका घेतात त्यावेळेस त्यांना मानसिक त्रास झाल्याचा सुद्धा त्यांनी हे केलं की माझा काही संबंध नसता माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतोय, त्यामुळे कायदेशीर पाऊल उचलण्याचं त्यांनी ठरवलंय। बरं, सिद्धार्थ धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून काँग्रेसचे निष्कासित नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पक्षविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली होती आणि काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तुम्ही काँग्रेस नेतृत्वावर टीका केली, त्यानंतर तुमचं निष्कासन झालं आणि आता भाजपमध्ये पुनर्प्रवेश करतात, गडकरींची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? नाही बाबा, सातत्याने माझ्या राजकीय आयुष्यामध्ये गडकरी साहेबांनी अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा असा वाटा उचललेला आहे। त्यांचे आशीर्वाद हे सातत्याने मला मिळालेले आहे, ते माझ्यासाठी पितृतुल्य आहे। 2009 ते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असताना मला त्यांनी निवडणुकीची उमेदवारी दिली, 14 दिली आणि त्या अनुषंगाने उद्या पुनर्प्रवेश माझा भाजपामध्ये होत असल्यामुळे आणि आमचे त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध पाहता त्यांचे आशीर्वाद मी आज घेतले। खरं तर तुमचा ॲग्रेसिव्ह स्वभाव आहे, बंडखोर नेते म्हणून तुम्हाला ओळखला जातो, तुम्ही आता श्रद्धासबुरी बोलताय भाजपमध्ये प्रवेशाच्या? मी आता 49 माझा पदार्पण झाला आहे, अशा याच्यामध्ये आता कुठेतरी संयम राहावा, श्रद्धेने वागावं आणि सबुरीने वागावं ही देखील माझी अंतर्मनातून नक्कीच इच्छा आहे। काटोल आणि सावनेर हे दोन मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपला अजून जम बसवता आला नाही, तिथे तुमचा चांगला मतदार आहे, तुमचा जनसंपर्क आहे, फायदा होईल तुमचा भाजपला त्याचा? बघा, कुठं एका कोण्या विधानसभा किंवा खासदारकीच्या मतदारसंघापुरता विचार न करता विदर्भाचं व्यापक हित साधता यावं, OBCचं कल्याण व्हावं या दृष्टीने मी भाजपामध्ये प्रवेश घेतो आहे। पुढे जर्नालिस्ट प्रशांत मोहिते साहेब, उदयती मांडे, न्यूज 18 उस्मान, नागपूर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शासकीय निवासस्थानी डिनर डिप्लोमसी रंगली आणि यावेळी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारांसह शिवराज पाटील तसंच काही राज्यांचे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती उपस्थित होते। या डिनर डिप्लोमसीमध्ये संसदीय आयुधांच्या वापरावर चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। अनेक राज्यांचे पीठासीन अधिकारी काल माझ्या निवासस्थानी या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते, सकारात्मक चर्चा झाली। संविधानातील अनेक तरतुदी आहेत त्यावरती चर्चा झाली। एकूण पार्लमेंटरी प्रोसेस किंवा लेजिस्लेटिव्ह प्रोसेस हा कसा अजून विकसित करावा, कसे चांगले आपण आयुध इंट्रोड्यूस करावी आणि जी आयुध आहेत त्याचा कसा पुरेपूर वापर करावा या संदर्भात
सकारात्मक चर्चा झाली। राज्यातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सत्ताधारी आता सावध झालेले आहेत। राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असे आदेश राहुल नार्वेकरांनी पोलीस महासंचालकांना दिलेत। महिन्याभरात झालेल्या घटना पाहता अध्यक्षांनी पोलीस महासंचालकांना हे निर्देश दिलेले आहेत। तर मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। बकरी ईद च्या दरम्यान आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यात गोवंश हत्या बंदी आहे आणि असं असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या, काही संघटनांच्या तक्रारी आल्या की बकरी ईदच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होते। या संदर्भातली शहानिशा करण्यासाठी आणि योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मी पोलीस महासंचालकांना या संदर्भातलं पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं योग्य ती उपाययोजना होऊन शासन निश्चितपणे गोवंश हत्या होणार नाही या संदर्भातली कारवाई करेल।